न्यायालयाचा आदेश सरकारचा निर्णय होऊनही कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार दिलं जात नसल्याच्या निषेधार्थ कंत्राटी कामगारांच्या वतीने महापालिकेबाहेर निदर्शनं करण्यात आली आहेत. कंत्राटी कामगारांसाठीही किमान वेतन कायदा लागू असण्याबाबत न्यायालयाचे निर्देश आहेत. सरकारनेही तसाच निर्णय घेतला आहे. महापालिकेने त्यानुसार 24 फेब्रुवारी 2015 पासून कंत्राटी कामगारांचे वेतन दर वाढवल्याचं जाहीर केलं आहे. मात्र मागील 29 महिन्यांमध्ये एकाही कंत्राटी कामगाराला त्याप्रमाणे वेतन देण्यात आलेले नाही. सातत्याने मागणी करूनही महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे असं कामगार युनियनचं म्हणणं आहे. आणि कामगार कमी पडला म्हणून त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये जो कामगार घेतलेला आहे त्या कामगाराचा अतिशय बेशिस्तपणे त्यांचं पिळवणूक चालू आहे. त्या कामगारांची त्या कंत्राटी कामगारांना 4-4 महिने पेमेंट मिळत नाही आणि दुप्पट तिप्पट काम करून घेतलं जातं पण त्यांना पेमेंट दिलं जात नाही. जर हा प्रश्न सुटला नाही तर अजून तीव्र निदर्शने करण्यात येतील आणि मनपा प्रशासनावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा भट यांनी यावेळी दिलाय. अग्निशमन दलापासून महापालिकेच्या सर्व सेवांचे त्वरेने खासगीकरण केले जात आहे त्यामुळे कामगारांच्या नोकरीवर परिणाम होतील म्हणून संघटनेचे सुरुवातीपासूनच कंत्राटी कामगार पद्धतीला विरोध केला आहे असे भट यांनी सांगितलंय. नागपूर मुंबई नाशिक या महापालिकांमध्ये किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिले जाते. त्यांचा आदर्श पुणे महापालिकेने घ्यावा असे आव्हान युनियनचे पदाधिकारी चंद्रकांत गमरे, मधुकर नरसिंगे, प्रकाश चव्हाण, राम अडगाळे यांनी केलंय. यावेळी मोठ्या प्रमाणात युनियनचे कार्यकर्ते उपस्थित होते.